नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लेटर रायटिंग बद्दल माहिती घेणार आहोत। त्यामध्ये दोन प्रकारचे लेटर रायटिंग पाहणार आहोत, ते म्हणजे फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर। या व्हिडिओ मध्ये आपण फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर या दोन लेटरचा फॉर्मॅट म्हणजे पॅटर्न कसा आहे तो आपण पाहणार आहोत, आणि त्यानंतर आपण दोन उदाहरणं पण पाहणार आहोत। एक म्हणजे फॉर्मल लेटरचं आणि दुसरं म्हणजे इनफॉर्मल लेटरचं उदाहरण पाहणार आहोत। आपल्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपण फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर ह्या दोघांमधील फरक काय आहे ते आपण पहिला जाणून घेऊया। पहिला आहे इनफॉर्मल लेटर। इनफॉर्मल लेटर म्हणजे काय, तर आपण स्वतः आपल्या मित्रांना मैत्रिणींना किंवा दुसऱ्या कोणाला व्यक्तीला म्हणजेच आपल्या भावाला बहिणीला जो आपण पत्र लिहितो त्याला आपण इनफॉर्मल लेटर असे म्हणतो। आणि फॉर्मल लेटर म्हणजे काय, तर ऑफिशियल कामकाज म्हणजेच काय, तर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचे आहे किंवा आपल्याला जॉबचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे अशा प्रकारचे विविध लेटर जे आहेत त्यांना आपण फॉर्मल लेटर असे म्हणतो। त्यांच्यामध्ये फरक काय आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। सर्वात आधी आपण इनफॉर्मल लेटर पाहणार आहोत। इनफॉर्मल लेटर सुरू करण्यासाठी डावीकडे सर्वात पहिल्या लाईनमध्ये आपल्याला सेंडर्स नेम म्हणजे जो कोणी लेटर पत्र पाठणार असेल त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। त्याचं नाव लिहून झाल्यानंतर त्याच नावाखाली खाली लाईनीत ॲड्रेस लाईन नंबर 1, ॲड्रेस लाईन नंबर 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेंडर्सचा ॲड्रेस म्हणजे काय, तर जो कोणी पत्र पाठणार आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। तो लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडून खाली डेट आपल्याला टाकायची आहे। या ठिकाणी आपण ज्या दिवशी पत्र पाठणार त्या दिवशीची डेट आपण या ठिकाणी टाकणार आहोत। डेट टाकून झाल्यानंतर एक ओळ सोडून खाली सुपरस्क्रिप्शन। सुपरस्क्रिप्शन म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्या पत्राची सुरुवात करायची आहे। ज्याप्रमाणे आपण डिअर ब्रदर डिअर सिस्टर लिहितो तसंच त्यालाच या ठिकाणी सुपरस्क्रिप्शन असे म्हणतात। डिअर ब्रदर डिअर सिस्टर किंवा जे काही नाव असेल ते आपण या ठिकाणी लिहू शकतो। ते लिहून झाल्यानंतर खाली आपला मेन बॉडी म्हणजेच काय, तर आपलं पत्र लेखन आपण ज्यासाठी करत आहोत तो विषय आपल्या या ठिकाणी लिहायचा आहे। त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन कंटेंट आणि कन्क्लुजन म्हणजेच काय, तर आपलं माहिती त्यानंतर पत्र लिहिण्याचं कारण आणि शेवट आपण या ठिकाणी करणार आहोत। पूर्ण झाल्यानंतर एक ओळ सोडून खाली सबस्क्रिप्शन म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे आपण वर सुपरस्क्रिप्शन देऊन सुरुवात केलेली आहे तशाच प्रकारे आपण खाली सबस्क्रिप्शन देतो। त्यामध्ये युअर्स लव्हिंगली आणि आपलं नाव आपण खाली लिहितो। पुन्हा एकदा सुरुवातीपासून आपण पाहूयात। सर्वात आधी आपण सेंडर्स नेम म्हणजे पत्र पाठवणाऱ्याचं नाव लिहिलेलं आहे, त्यानंतर आपण सेंडर्स ॲड्रेस लाईन 1 आणि सेंडर्स ॲड्रेस लाईन 2 यामध्ये आपण पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणार, त्यानंतर डेट झाल्यानंतर आपण सुपरस्क्रिप्शन म्हणजेच काय, तर पत्राला इथून सुरुवात करणार। डिअर फ्रेंड डिअर ब्रदर डिअर सिस्टर जे काही आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार, त्यानंतर मेन बॉडी ऑफ द डॉक्युमेंट म्हणजेच काय, पत्र लिहिण्याचा उद्देश माहिती आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी पॅरेग्राफ किंवा पॅसेज टाकून आपण लिहिणार आहोत। ते पूर्ण झाल्यानंतर आपण या ठिकाणी सबस्क्रिप्शन म्हणजेच काय, तर पत्राचा शेवट करणार आहोत। कशाने, तर युअर्स लव्हिंगली युअर्स फेथफुली आणि आपलं खाली नाव लिहून आपण पत्राचा शेवट करणार। इनफॉर्मल लेटरच्या उदाहरणासाठी आपण या ठिकाणी एक पत्र घेतलेलं आहे। राईट अ लेटर टू युअर बेस्ट फ्रेंड ऑन हिज हर बर्थडे म्हणजे काय, तुमच्या प्रिय मित्र किंवा मैत्रिणीला त्याच्या वाढदिवसादिवशी पत्र पाठवायचं आहे। पहा या ठिकाणी आपण आपला नाव आणि ॲड्रेस आपण वर लिहिलेला आहे इथे, त्यानंतर आपण या ठिकाणी डेट म्हणजे ज्या दिवशी पत्र पाठवणार ती दिनांक आपण या ठिकाणी टाकलेले आहे, त्यानंतर आपण सुपरस्क्रिप्शन देऊन या ठिकाणी पत्राला सुरुवात करत आहोत। डिअर फ्रेंड, त्यानंतर मेन बॉडी ऑफ द लेटर या ठिकाणी टुडे इज युअर डे बट आय ऑल्सो हॅव द रिझन पासून हे 2-3 पॅरेग्राफ आहेत, हे पूर्ण मेन कंटेंट म्हणजे आपल्या पत्र लिहिण्याचं कारण
इन्फॉर्मेशन आणि शेवट हे या तीन पॅसेजमध्ये केलेलं आहे. ह्यालाच म्हणणार मेन बॉडी ऑफ द लेटर किंवा मेन बॉडी ऑफ द डॉक्युमेंट. ते झाल्यानंतर आपण या ठिकाणी सबस्क्रिप्शन देऊन आपण पत्राची शेवट केलेली आहे, युवर्स लव्हिंगली, आणि आपलं या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे पत्र लेखनाचा, फॉर्मल लेटर फॉर्मॅट. त्याचा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण इनफॉर्मल लेटरप्रमाणेच या ठिकाणी डावीकडे आपण नाव लिहिणार आहोत. नाव लिहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी ॲड्रेस पण लिहिणार आहोत. ॲड्रेस पण लिहून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी डेट टाकणार आहोत. डेट टाकल्यानंतर रिसिवर्स डिटेल्स हा इथे वेगळा मुद्दा आहे. आता फॉर्मल लेटर हा आपल्या मित्रांना किंवा आपल्या घरातल्या माणसांना न लिहिता हा व्यवहारिक पत्राचा नमुना आहे. त्यासाठी आपण ज्या व्यक्तीला किंवा ज्या कंपनीला आपण पत्र लिहित आहोत त्या व्यक्तीची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहिण्यासाठी आवश्यकता असते. त्या ठिकाणी डिटेल्स ऑफ रिसिवर्स म्हणजे काय, हे पत्र ज्याला कोणाला मिळणार त्याची पूर्ण माहिती आपल्याला इथे लिहायची, त्याचं नाव किंवा त्याची पोस्ट आणि कंपनीचं नाव. ते लिहून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट द्यायचं आहे का, तर आपण हे पत्र किंवा हे लेटर आपण कशा बाबत लिहित आहोत किंवा कारण काय आहे ते आपल्याला सब्जेक्टमध्ये लिहायचं आहे. ते लिहून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला इन्फॉर्मल लेटरप्रमाणे इथेही सुपरस्क्रिप्शन द्यायचं आहे. त्यामध्ये रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम जे काही असेल ते आपण या ठिकाणी लिहिणार. ते झाल्यानंतर इन्फॉर्मल लेटरप्रमाणे इथेही मेन बॉडी ऑफ द डॉक्युमेंट किंवा मेन बॉडी ऑफ द लेटर असणार आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन, कंटेंट आणि कन्क्लुजन म्हणजे काय, तर आपली स्वतःची माहिती, आपण पत्र का लिहितोय ते कारण आणि पत्राचा शेवट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मेन बॉडी ऑफ द डॉक्युमेंटमध्ये या तिघांचा समावेश होतो. ते झाल्यानंतर इनफॉर्मल लेटरप्रमाणेच इथेही आपल्याला सबस्क्रिप्शन द्यायचं आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, तर पत्र लिहून झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं नाव आणि आपली सिग्नेचर या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. सर्वात आधी आपण सेंडर्स नेम म्हणजे जो कोणी पत्र पाठवतो त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा पत्ता लिहायचा आहे. ते झाल्यानंतर डेट, ज्या दिवशी आपण पाठवणार ती डेट टाकायची आहे. ते झाल्यानंतर रिसिवर्स डिटेल्स म्हणजे ज्याला कोणाला हे पत्र मिळणार त्याची इथे माहिती. मग सब्जेक्ट, पत्र कशाबद्दल आहे तो टॉपिक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर पत्राला सुरुवात करणार सुपरस्क्रिप्शन देऊन. रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम जे काही असेल ते आपण या ठिकाणी आपण लिहू शकतो. ते झाल्यानंतर पत्राचा मेन नमुना आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्शन, कंटेंट आणि कन्क्लुजन म्हणजे आपली स्वतःची माहिती, त्यानंतर आपलं क्वालिफिकेशन वगैरे जे काही असेल ते आपण या ठिकाणी बोलून आणि आपलं पत्र लिहिण्याचं कारण आपण या ठिकाणी देतो आणि पत्राचा शेवट करतो. ते झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण पत्राचा शेवट करतो. त्याच्या खाली आपण आपलं नाव किंवा सिग्नेचर किंवा दोन्हीही करतो. या ठिकाणी आपण फॉर्मल लेटरचं एक उदाहरण पाहणार आहोत. त्यासाठी आपण राईट अ लेटर फॉर जॉब इंटरव्ह्यू म्हणजेच काय, तर जॉब इंटरव्ह्यूसाठी आपल्याला लेटर लिहायचं आहे. ते पाहूया आपण. सुरुवातीला आपण या ठिकाणी आपलं नाव लिहिणार, त्यानंतर आपला ॲड्रेस या ठिकाणी लिहिणार आणि त्यानंतर डेट, ज्या दिवशी आपण पत्र लिहिणार ते डेट आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ते झाल्यानंतर रिसिवर्स डिटेल म्हणजे ज्या कंपनीला किंवा ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्याची पोस्ट, त्याचं नाव किंवा कंपनीचं नाव आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपण ओनरला पत्र पाठवत आहोत आणि त्या कंपनीचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण सब्जेक्ट म्हणजे पत्र लिहिण्याचं कारण, या ठिकाणी आपण जॉब इंटरव्ह्यूसाठी पत्र लिहितो म्हणून जॉब ॲप्लिकेशन हे सब्जेक्ट दिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सब्जेक्ट हा थोडक्यात सांगावा. म्हणजे काय, सब्जेक्टमध्ये सर्वात जास्त माहिती नसावी. या ठिकाणी पाहतायत तुम्ही तर दोनच शब्द आहेत, जॉब ॲप्लिकेशन. अशाच प्रकारे आपण प्रत्येक विषयाला सब्जेक्ट लिहायचा आहे. त्यानंतर सुपरस्क्रिप्शन देऊन आपण आपल्या पत्राला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम जे काही असेल ते आपण या ठिकाणी देणार. त्यानंतर आपण आपल्या पत्राला इथे मेन कंटेंटवर म्हणजे मेन बॉडी आहे आपल्या लेटरची ती आपल्याला या दोन तीन पॅसेजमध्ये पूर्ण करायची आहे. या ठिकाणी सुरुवातीला इंट्रोडक्शन पार्ट म्हणजेच काय, तर जॉबचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे, त्यासाठी आपण आपलं क्वालिफिकेशन, आपलं एज आणि आपलं नाव या ठिकाणी सांगणार.
त्यानंतर पत्र आपण का लिहितोय ते कारण या ठिकाणी दिलेलं आहे आणि शेवटला आपण एंड करणार ते झाल्यानंतर डिस्क्रिप्शन देऊन या ठिकाणी आपलं नाव किंवा सही करून पत्र पूर्ण करणार आहोत। हे झाले दोन आपले लेटर लिहिण्याचे प्रकार, एक इनफॉर्मल लेटर आणि दुसरा होता फॉर्मल लेटर। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला शेअर करायला विसरायचं नाही आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही। पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये।